हॅलो गाईज, वेलकम. तुम्ही पाहताय तुमचा फेवरेट शो अर्थातच मंडळ भारी आहे. आपण बाह्य रूपाने कितीही बदललो तरी आपण आपले संस्कार कधीच विसरू शकत नाही आणि संस्कारातून झळकते ती आपली संस्कृती. आता ज्यांच्या नावातच संस्कृती आहे असं महानतीम फेरीत पोहोचलेलं आपलं दुसरं भारी मंडळ अर्थात संस्कृती प्रतिष्ठान कांजूरमार्ग. चला तर मग पाहूया संस्कृती प्रतिष्ठानचा महानतीम फेरीपर्यंतचा प्रवास. संस्कृती प्रतिष्ठान कांजूर आणि परिसरातलं एक सक्रिय प्रतिष्ठान आणि इथले कलाकार म्हणजे कांजूरची शान. अमोल म्हणतो की नुसतंच मंडळ भारी असं म्हणून चालत नाही तर ते सिद्ध करावं लागतं आणि हेच सिद्ध केलंय आपल्या कांजूरमार्ग मधल्या संस्कृती प्रतिष्ठाननी, कारण त्यांनी अगदी अटीतटीच्या वेळी बाजी मारली. खरं तर ना कोणाचा विश्वासच बसत नव्हता की संस्कृती प्रतिष्ठान सेंट्रल मुंबईमधून जिंकेल, पण ते खरं झालं. आणि गाईज मला असं वाटतं की त्यांनी केलेलं सामाजिक कार्य आणि त्यांनी जिंकलेली मतं ह्याचीच पोचपावती म्हणून त्यांनी तब्बल 8133 मतांनी आपला विजय नोंदवलाय. पण विजय मिळवणं तितकं सोपं नव्हतं कारण अपोजिट मंडळही तितकंच आक्रमक होतं. चला तर मग बघूयात संस्कृती प्रतिष्ठानने अपोजिट मंडळावर कशी मात केली आहे ते. तुमची वेळ सुरू होते आता. दोन्ही बॉल वापरू शकता. ऑरेंज, अरे पडला पडला, पहिलाच पडला. ग्लास मध्ये पडला पाहिजे, ग्लास मध्ये नाही, ग्लास एकच. जेवढे टाकले होते सगळ्यांनी कष्टाने सगळे उडवून लावलेस तू. ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. पडला 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 पडला. चला आणि तुमची वेळ संपलेली आहे. का म्हणजे हिच्या हात एकदा जोरदार टाळ्या. काय केलं तू? खरं उडले ते आता हवेने. म्हणजे खास तुम्हाला असं वाटत नाही हिने लॉस केलाय तुमचा? खूप लॉस केलाय, खूप लॉस केलाय. ओके सॉरी ना, होते चूक मार. ओके सॉरी ना, होता है यार, चलता है, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है.